मुलुक मैदानी तोफ आमचे बंधु आदरणीय धनंजय भाऊ मुंडे साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावा अशी आपल्याला विनंती करतो। आता खाली या, या शहराचा विकास मी धनुदादा आता विचारत होतो तुम्ही यायच्या अगोदर। आता बस आपापसात नका बोलू रे, स्टेज मास्टर सगळे जण स्टेज वरचे उद्यापासून आपल्या ताकदीने उतरायचे। या शहराचा विकास कोणी केला, या शहरातील मूलभूत सुविधा कोणी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, या मायबाप जनतेने हात वरून करून सांगितलं। या शहराला दादानं विकसित केलं आणि आज काही मंडळी येऊन या ठिकाणी आम्ही विकास केला, आम्ही शहराला स्मार्ट सिटी केलं अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम करतायत। माझी विनंती आहे या शहरामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणातले माझे बांधव असतील, गुणा गोविंदाने राहतात आणि या नागरिकांना माझं आव्हान आहे कि या शहरामध्ये आपण राहत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी विकास केला त्या दादांना आपण साथ द्यावी, नानांना आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत। काही भाषण मी मोबाईल वरती ऐकत होतो आणि काल काही सोंगाड्यांनी सोंग घेऊन उभे राहून सांगत होते की ही निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे होती। एका महिला भगिनीला प्रचारा करता घराघरामध्ये फिरवायला लागले। भारतीय जनता पक्ष एवढा संवेदनशील झाला, एवढी त्यांच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण झाली की सहानुभूतीचं भांडवल करायचं, सहानुभूतीचा मुखवटा लावायचा, हिंदुत्वाचं दुकानच मांडलं आणि हिंदुत्व आणि सहानुभूती याच्या पलीकडे भारतीय जनता पक्ष तुम्हा आम्हाला काहीच देऊ शकत नाही। सहानुभूतीपूर्वक विचार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडीने करायला पाहिजे होता। पंढरपूरची निवडणूक पोटनिवडणूक झाली, स्वर्गीय नाना भालके आमचे अवघ्या वर्ष दीड वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं दुर्दैवी असा मृत्यू झाला आणि त्यांच्याच परिवारातला व्यक्ती त्यांचा मुलगा ज्या वेळेला उभा राहिला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सहानुभूती कुठं होती। ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता मी वरिष्ठांची परवानगी न घेता जाहीरपणे सांगितलं होतं चला ही बिनविरोध निवडणूक करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आम्ही बाजूला ठेवतो, तुमच्या भाजपची कमळाबाई तुम्ही बाजूला ठेवा, तुमचं कमळ बाजूला ठेवा, आमचं घड्याळ बाजूला ठेवतो आणि या शहरातून सर्वानुमते जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला सर्व पक्षातले मंडळी पाठिंबा देऊन आपण ही निवडणूक बिनविरोध करूया। का तुम्हाला बिनविरोध करायची होती तर तुम्ही, मी जाहीरपणे निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की स्वर्गीय लक्ष्मण भाऊ हयात असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं 2 महिने अगोदर ह्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती आणि तुम्ही नंतरनं सहानुभूतीचं ढोंग मांडता। स्वर्गीय लक्ष्मण भाऊ फक्त भारतीय जनता पक्षाचे नव्हते, त्या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचे देखील ते लोकप्रतिनिधी होते। विधिमंडळात जर कधी आम्हाला भेटले तर वडीलकीच्या नात्यानं आम्ही देखील त्यांच्या पाया पडत होतो, आम्ही पक्षपात पाहिला नाही, ते भाजपचे नेते म्हणून आम्ही पाहिलं नाही आणि आज लक्ष्मण भाऊ गेल्यानंतर ना त्यांच्या सहानुभूतीचा बाजार या मंडळींनी मांडला।
भाजपवाल्यांना माझा प्रश्न आहे, 2014 पासून तर 2023 पर्यंत लक्ष्मण भाऊ तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर तुम्ही लक्ष्मण भाऊंना काय न्याय दिला, त्यांचा काय सन्मान केला? शेवटचे क्षण ज्या वेळेला लक्ष्मण भाऊ मोजत होते, त्यांच्या परिवारातल्या देखील व्यक्तींची एकच अपेक्षा होती, 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षात सत्तेत असताना भाऊंना मंत्री करा। या शहरामध्ये भाऊंच्या रूपानं जे नेतृत्व काम करत होत, त्यांच्या परिवारातील देखील प्रत्येकाची इच्छा होती की 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, भाऊंना मंत्री करावं। 5 वर्षामध्ये मंत्री करू शकले नाही, शेवटचे क्षण भाऊ ज्या वेळेला आपल्या आयुष्याचे मोजत होते त्यावेळेला तरी किमान भाऊंना मंत्री करावं अशी प्रत्येक कुटुंबातल्या आणि इथल्या नागरिकांची इच्छा होती की किमान भाऊंच्या नावापुढे नामदार म्हणून एवढीच आमची भूक आहे, एवढीच आमची भारतीय जनता पक्षाकडे अपेक्षा की आपण भाऊंना नामदार म्हणून एकदा परंतु भारतीय जनता पक्षानं भाऊंना साधं मंत्री केलं नाही। हयात असताना त्यांना पक्षामध्ये काय सन्मान दिला हे आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला सांगू शकत नाही आणि गेल्यानंतरनं सांगतायत। आता उद्या परवा काही त्यांचे नेते मंडळी येतील, त्यांच्याकडे आता एकच मुद्दा राहिलाय आणि ते सांगतील की स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचं स्वप्न आम्हाला अश्विनीताईच्या रूपानं पूर्ण करायचंय, अश्विनीताईंना आम्ही मंत्री करू, आपण मतदान करा, त्यांना विधिमंडळात पाठवा, ते काय करत नसतात। एवढंच भांडवल घेऊन उद्या तुमच्या समोर येतील। आपल्याला विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, इथली जनता सुज्ञ, इथल्या जनतेला विकास कोणी केला, आपल्या अडीअडचणीच्या काळात कोण उभं राहिलं, आपल्याला कुणी न्याय दिला हे आपण सर्व मंडळीत ज्ञात आहात। एका बाजूला सहानुभूती दाखवायची आणि काही मंडळींनी आता काल नवीन एक बातमी आली की सहानुभूती आहे की नाही माहीत नाही, पण 3000 रुपये ना मतदाराला पैसे द्या आणि मत विकत घ्या ही भाजपनं नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे। जर 3000 दिलं तर ते बिंदास घ्या, घाबरायचं कारण नाही, आपले छेद। आणि जर कुणाला मिळाले नाही तर मला सांगा, कारण माझं तिकडे अजून बी कॉन्टॅक्ट आहे। काल तर माझ्या ताईलाच घेऊन आले, काल माझ्या पंकजा ताईला घेऊन आले। अरे बाबा, ती माझी ताई आहे, ती माझ्या धनु दादाची ताई आहे, माझी ताई आहे, आमचा दादा मोठा आहे, काळजी करायचं नाही। माझ्या मराठवाड्यातल्या, माझ्या उत्तर महाराष्ट्रातल्या, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या, माझ्या कोकणातल्या जनतेला, मायबाप जनतेला सांगतो, तुमची मुंडे साहेबांवरती जर श्रद्धा असेल, तुमचं धनु दादावरती प्रेम असेल, तुमचं पंकजा ताईवर प्रेम असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू नका। ज्यांना 5 वर्ष माझी पंकजा ताई दिसली नाही, त्यांना काल मराठवाड्यातल्या बीडच्या मतदारांना आव्हान करायला इथं आणलं। राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं व्यासपीठ मी जाहीरपणे सांगतो की जोपर्यंत पंकजा ताईला मंत्री करत नाही तोपर्यंत भाजपला मतदान करू नका। काय धनु दादा, आपण क्या किसी को डरता नाही दादा, ते काय आपल्या ताईला मंत्री करत नसत्यात, ते फक्त मताकरता ताईला फिरवत्या। माझं
प्रेम मुंडे साहेबांवरती मुंडे कुटुंबावरती काय आहे वेगळे, मोठ्या भावासारखं धनु दादा संभाळते आणि ताई देखील भावासारखं संभाळते, त्यामुळे आपलं प्रेम वेगळे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मुंडे साहेबांची शपथ दे तुम्हाला, भाजपला मतदान करायचं ना अजिबात, काय बी होऊ द्या, आपण खचायचंच नाही, समोर सांगितलंय। म्हणून आपण किती भूलथापा दिल्या तरी माझी हात जोडून विनंती आहे, या भूलथापेला बळी पडू नका। अहो, मला निरीक्षक म्हणून नेमलं साहेब, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 25 वर्ष ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी विकास कामं केली, त्यांची माणसं फोडली, त्यांना भाजपमध्ये घेऊन आमदार केली, ज्यांनी महापालिका जिंकली, ज्यांनी महापालिका मोठी केली, ज्यांनी महापालिकेच्या रूपातून या भागातल्या जनतेला सुविधा दिल्या, ती महापालिका देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यातून या भाजपच्या मंडळीने घेतली। एवढी विकास काम जर माझ्या मावळ तालुक्यात असती तर मायबाप जनतेला सांगतो भाजपवाली कवाच पोत्यात बांधून फिरून टाकली असती। आणि म्हणून ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वाभिमानाची नाही, व्यासपीठावरच्या नेत्यांच्या स्वाभिमानाची नाही, ही निवडणूक पिंपरी चिंचवड शहराच्या विकास कामांच्या जोराची आहे। या निवडणुकीमध्ये विकास कामाला साथ देतात का पैशाला धनशक्तीला साथ देतात हे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय।